श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी आढावा बैठकीसाठी तानाजी सावंत आरोग्यमंत्री आले होते। त्यावेळी भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी भेट घेऊन 65 एकर संदर्भात चर्चा केली। वर्षभरात 4 वारीला वारकरी भाविक 65 एकरमधील प्लॉट घेऊन 3 ते 5 दिवस नित्यनेम करण्यासाठी मुक्कामी राहतात। पूर्वी नदी वाळवंटामध्ये राहत होते, परंतु स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना 65 एकरमधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आले आहे। पण 65 एकरमधील प्लॉट घेण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे। प्रत्येक वारीला प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे। प्रत्येक वारीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे, त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होते। एका दिंडीला फक्त 3 दिवस तो प्लॉट अपेक्षित आहे। तसेच प्रत्येक वारीला त्या प्लॉटवर वेगळी दिंडी असते, त्यामुळे त्या प्लॉटवर दिंडी प्रमुख हक्क दाखवण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। भाजी मंडईतील भाजी विक्रेत्याचा कट्टा असतो शासनाचा, पण दररोज विक्रेता कायमस्वरूपी बसतो। त्याप्रमाणे 65 एकरमधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला निश्चित करण्यात येऊन नोंदणी अर्ज एकदाच घेऊन त्यांची कायमस्वरूपी नोंद करण्यात यावी। 65 एकरमधील प्लॉट संदर्भातील त्रास संपून भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे असे लेखी निवेदन देण्यात आले। त्याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्याकडे विषय मांडून लवकरात लवकर पूर्ण करू असे सांगितले। यावेळी शिवाजी सावंत उपस्थित होते।